अरे वर वर ना तिकडे वर वर गे 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 अरे अरे गुलपाची वाटी राहिली गुलपाची वाटीला त्याला गोडे अरे ओ अरे वरात आली 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 अगं वरात आली वरात आली बघ अगं बाहेर बघ वरात आली अगं रांगोळी झाली का नाही 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 सगळी तयारी झाली तयारी झाली ना मग असं कर उंबरठे ठेवायचा माप घेऊन ये चल आटप 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 लवकर आटप आटप लवकर 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 नमस्कार 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 आमचा सदा भाऊ विजय उतरतोस ना हो जा सदा गृहप्रवेशाची तारीख जा 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 हो 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 चला लक्ष्मीच्या पावलांनी हे माप उलथून या घरात सुख समृद्धी घेऊन ये मिस्टर विजय यू आर अंडर अरेस्ट तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल का ते तुम्हाला पोलीस स्टेशन मध्येच सांगितलं जाईल अहो पण हे कसं शक्य आहे आत्ताच तर लग्न करून आलाय अजून गृहप्रवेश देखील झालेला नाहीये ठीक आहे तुमचा विधी तुम्ही उरकून घ्या पण त्यानंतर मात्र यांना पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल पूजा काळजी कर नकोस पूजा मी लगेच परत येईन चल पूजा चल बेटा मां पुलथून गृह प्रवेश कर पूजा पूजा सौख्य पूजा पूजा ये मुझे ये पूजा पूजा विजय ये सगळं असं काय होतंय पूजा तुझाही या गोष्टीवर विश्वास नाही पूजा काय झालेलं नाहीये काही विशेष घडलेलं नाहीये तू काळजी करू नकोस मिस्टर विजय चला नाही पूजा आता हट्ट नाही करायचा मी लगेच परत येईन पूजा मामा सांभाळा तिला चला इन्स्पेक्टर हवालदार
उषा उषा बेटा डोळ्यातून पाणी नाही काढायचं. मामा मला खरंच खूप भीती वाटते. माझं पाऊल त्या घराला अपशकुन इथे ठरणार नाही ना. अगं असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. मी विनसता ठेवला पण उंबर ठावला आणल्यावर चार पावलं सुद्धा माझ्या पती बरोबर चालण्याचं सुख मला नशिबाने दिलं नाही. अगं चार पावलाच काय घेऊन बसलीस? विजय बरोबर तू सप्तपती करून आलीयस. हे बघ तुझी देवावर श्रद्धा आहे ना, मग त्याच्यावर विश्वास ठेव आणि खंबीरपणे वाग. खरंय तुमच. आता तोच मला यातन काही मार्ग दाखवील. परमेश्वरा असं काय घडतंय रे? गृहप्रवेशासाठी आलेल्या माझ्या पतीला आल्या पावलीस परत जावं लागलं. मी तुझी लहानपणापासून भक्ती करते, अन्य काय मागितलं नाही, पण आज मागते त्यांची पावलं सुखरूप घरी परत येऊ दे. एवढी एकमेकी सुहासिनीच्या पदरात टाळ. बेटा तू प्रवासाहून दमून आलीस, जरा विश्रांती घे. अगं विजय निश्चित सुखरूपपणे परत येईल. अरे विजयला घेऊन या. आपणच मिस्टर विजय? हो, पण इन्स्पेक्टर साहेब मला आधी हे सांगा की पोलीस कोठडीमध्ये बंद करण्यासारखा मी काय गुन्हा केलाय. सांगतो. तुम्ही रीटा फर्नांडिसला ओळखता? हो. का? तुमचं आणि तिचं संबंध कसे होते? ती माझ्या हॉटेलच्या मालकांची मुलगी आहे. मालकाची मुलगी? पण तुमची कोण? अरे वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. पण रीटाचा आणि या सगळ्या प्रकाराचा काय संबंध? मिस्टर विजय तुम्ही रीटाचा मानसिक छळ केलाय. मी रीटाचा मानसिक छळ? कशावरून? त्याची साक्ष देणारी ही रीटाची पर्सनल डायरी. त्यात स्पष्ट नमूद केलंय की तुमच्या मानसिक छळाला कंटाळून रीटानं आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार आहात. आत्महत्या केली रीटाने? हे काय गाडी का थांबवली? इंजिन गरम झालंय. तुम्हाला कसं कळलं? माझ्या गाडीचं मला नाही कळणार तर दुसऱ्या कोणाला कळणार? अच्छा ते खरंच. आणि काय काय शिकलात अमेरिकेत? खूप काय शिकले. हवं असेल तर तुम्हालाही शिकवेन हळूहळू. खिडकी उघडा ना. इट्स सो हॉट. हॉट काय, आय एम फीलिंग कोल्ड. मला थंडी वाजते. कमाले, मी तुमच्या इतक्या जवळ बसली आहे, वास्तविक तुम्हाला वॉर्म वाटायला हवं. ओके, थंडी घालायची असेल तर देयर इज अ वे आउट. एक उपाय आहे त्याच्यावर. कोणता? अमेरिकेतला एखादा मुलगा असता ना, तर त्याने अशा नाजूक प्रसंगी चक्क माझा किस घेतला असता. नाहीतर तू? नाही म्हणजे मी अमेरिकेच्या त्रासातून
वेल लिफ्ट दिल्याबद्दल घरापर्यंत थँक्स. नुसते थँक्स म्हणजे? यू आर रिअली अ रोमॅन्टिक फूल. परत केव्हा भेटशील? भेटायला हरकत नाही पण कशासाठी? ओ माय गॉड, तुझी ट्युशन आता बहुतेक मलाच घ्यावी लागणार आहे. ओके बाय. बाय. हे बाय. हे हॅडसन. अरे मामा तुम्ही अजून जागे? नाही, इतक्या वेळ झोपलो होतो पण आता डोळे उघडले. या म्हणजे उत्तम आहे, मला पसंत आहे. मामा या वयात? आता काय ठीक आहे, तुम्हाला पसंत आहे तर मलाही पसंत आहे मामी म्हणून. अरे गधड्या, मला पसंत आहे म्हणजे आत्ता गेलेली मुलगी मला सून म्हणून पसंत आहे. मामा तसं काही शक्य नाही आहे, ती आमच्या हॉटेलच्या मालकाची मुलगी आहे. अरे मग आणखी उत्तम. नाही नाही नाही, तुम्ही समस्या तसं काही नाही आमच्या मध्ये. अरे पण तसं असायला काय हरकत आहे? हे बघ आता तुझं लग्नाचं वय झालंय, एकदा तुझं लग्न झालं की मला शांतपणे झोप लागेल. आणि त्या भटक भवानीशी माझं लग्न झालं की माझी झोप उडेल, त्याचं काय? अरे बाबा जसं भूक लागली की जेवायचं असतं, तसं लग्नाचं वय झालं की लग्न करायचं असतं. मला भूक लागली आहे, आता काही बोलायचं नाही. भूक लागली की जेवायचं. रखमा विजय विजय विजय. हाय मास्टर राजू, हाउ आर यू? आज का शाळेला गेला नाहीस वाटतं? हे काय नवीन सॉन्ग आणखी? हा विजय, आज तो तुम मेरे लिए गिटार बजाओगे. क्यों क्यों क्यों? क्योंकि मैं आज नाचने वाला हूँ. अरे बाप रे, तुम नाचने वाले हो ये तो ठीक है, पर ये गिटार बरोबर नहीं बाबा, रिपेयर करायला चाललो मी. बजाओ. बजाता हूँ बाप, बजाता हूँ. अपन डरते क्या? चल 1 2 3 4. चुमा चुमा दी दे, चुमा चुमा दी दे, चुमा दी दे, दी दे, चुमा चुमा दी दे, चुमा चुमा दी दे. हेलो, सॉरी टू डिस्टर्ब यू. नो प्रॉब्लम सर, बोला. अरे आमच्या छोकरीला रिटाला शॉपिंग करायची लहर आली आहे आणि शॉपिंगला तुला घेऊन जायचे म्हणून तुझ्याकडे निघाली आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नो 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 प्रॉब्लम सर, काही नाही. मी जाईन. जस्ट लाईक अ गुड बॉय. शी विल बी रिचिंग एनी मोमेंट. आली प्यार. आली पोनू आली. हाय. 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 मी तुझी डार्लिंगला घेऊन आले बघ. अरे तुम्ही कशाला तसदी घेतलीत? मी आणली असते ना तिला. थँक्स एनिवे. नुसते कोरडे थँक्स, काही थंड गरम विचारशील की नाही? आय एम सॉरी. या ना, या आतमध्ये. चहा कॉफी थंड काहीतरी. चहा कॉफी? आय क्रेझी, हे काय चहा कॉफी प्यायची वेळ आहे? मग चल आपण बार मध्ये जाऊन मस्त पैकी स्कॉच घेऊ. स्कॉच? तुम्ही असं करा, तुम्ही घ्या स्कॉच, मी नुसता बघत राहीन. मग स्कॉच कशाला? तू नुसता माझ्याकडे बघत राह, मला नशा चढेल. हे तुम्ही असं आता परत तुम्ही काय लावलंय? हा रिचा. ओके ओके, कम ऑन, डोंट वेस्ट टाइम, टेक ओव्हर. थोडस मी तुला असं धरून बसले तर चालेल ना? घाबरू नको, मी तुला काही करणार नाही. ओके यू से. Thank you.
हेलो रीटा, अरे नॉट स्टार्टेड येट, कम ऑन, कॉफी ठंडा होते, एनीथिंग इज रॉन्ग? एनीथिंग, एवरीथिंग, एवरीथिंग इज जस्ट गोइंग रॉन्ग, इथे एक ही गोष्ट मच हमारा सर के होत नहीं है, एक ही गोष्ट म्हणजे एक्जेक्टली कोणती गोष्ट? ते तुम्हाला नाही कळायची. आय नो मला सांगायला संकोच वाटतोय ना तुला, बट डोंट वरी डार्लिंग, तुझ्यासाठी चांगल्यातला चांगल्या घरंदाज मुलगा शोधणार आहे मी. ओ डॅडी, इतक्या दिवस मी तुम्हाला नकोशी झाले का? नो, ओनली चाइल्ड म्हणून मी तुझ्या लाड करतोय. दिस इज लास्ट इयर, नेक्स्ट इयर तुझा मॅरेज झालाच पाहिजे. बाय द वे, तुझ्या बर्थडेला माझ्याकडून काय प्रेझेंट पाहिजे तुला? तुम्ही कशाला देताय प्रेझेंट? माझ्या वाढदिवसाला मीच तुम्हाला एक प्रेझेंट देणार आहे. हॅलो, मी हे बाबू आहेत का? हा बोलतोय, बोला. तुमच्याकडे छोटस काम होत, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? अपंगांच्या मदतीसाठी शो हवाय. किती तारखेला? 15 तारखेला. 15 तारखेला मिस्टर बोंद्रे जरा कठीण आहे. 15 तारखेला तुम्ही 17 घेता का? हो चालेल ना. हा तुम्ही 17 संध्याकाळचा शो घ्या, 7-8 वाजता. तुम्हाला थोडा त्रास देतोय. काय आमच्या चेअरमन बाई आहेत ना, त्या तुम्हाला भेटू इच्छित आहेत. त्यांना पाठवा ना घरी, मी आहे आज संध्याकाळपर्यंत घरी आहे. नाही साहेब, त्या येऊ शकणार नाहीत कारण त्या अपंग आहेत. सॉरी, त्या कुठे राहतात मला सांगा, मग मी जाऊन भेटेन त्यांना. येस येस, कम इन एकरा. सिट डाउन डेकरा. थैंक यू मैडम. કેટલા હેન્ડસમ છે, એકદમ ચોકલેટ માફર. તમે ચોકલેટ ગમે? મી ખાત નહીં મિસ્ટર બાટલીવાલા, મને ચોકલેટ આવડત નહીં. શું વાત કરે છે, અમે તો બહુ ચોકલેટ ખાય, અમે ખાના ખાય જ નહીં, ચોકલેટ જ ખાય. नाही पण मिस बाटलीवाला, तुम्ही मला शो ची बोलणी करण्यासाठी बोलावलं होतं. अरे जरा आस्ते आस्ते घेणे टेकरा, हा पहिला जरा खाएल पिएल, थोडा मजा करेल आणि मग सांगेल. बोल तू काय खाएल काय पिएल? आंटी मला जरा कामाचं स्वरूप कळलं तर बरं होईल ना. ते स्वरूप तुला बघायचे आहे ना, ते समजा तुला आपोआपच दिसेल. तू एवढा एक्साइटेड कशाला होतो? तने तो किस करवानो म्हणताय? मिस बाटलीवाला, तुम्ही काय चालवलं हे सगळं? तुला बघितला ने मला माझे जवानी याद आले. मिस बाटलीवाला, काय घाणेरडं बोलताय तुम्ही? तू का मला बुद्धी समजते? ए मी अजून सुद्धा तुला भारी पडे. Thank you.
मला तुमच्याकडनं प्रेझेंट हवंय. बोल बोल, तुला काय पाहिजे बोल. मी मागेन ते द्याल? यस, तू मागशील ते मिळेल. प्रॉमिस? प्रॉमिस. डॅड, मला विजय माझ्या जन्माचा जोडीदार म्हणून हवाय. विजय एक हॉटेलचा सिंगर, आपला नोकर? हो, पण माझ्याशी लग्न झाल्यावर तो आपोआपच मालक होईल. ते खरंच, पण तुझ्या निर्णय पक्का? अगदी पक्का. ठीक आहे, मी सांगेन त्याला. तो नाही म्हणायचा नाही, माझ्या कामासाठी मी बोलवलंयस, आता येईलच तो. थँक्स डॅड. आलाच वाटतं. ये विजय, ये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुझ्या बद्दलच बोलत होतो आम्ही. रीटा, मला वाटतंय विजयच्या या बोटाच्या माप घ्यायला पाहिजे ना. राईट हँड नाही डॅडी, लेफ्ट हँड. ओ, लेफ्ट हँडच्या या बोटात एंगेजमेंटची रिंग घालतात. एंगेजमेंट कोणाची? अरे कुणाची काय, तुझी आणि माझी. काय? ओ हो, रिटाने हट्ट धरलाय, होऊन जाऊ दे. यू आर द लकीएस्ट गाय ऑफ द वर्ल्ड माय बॉय, लकीएस्ट. आय एम सॉरी सर, पण मला ते शक्य नाही.
तू काय बडबडतोस याची कल्पना आहे तुला? सर हा निर्णय तुम्ही एकतर्फी घेतलाय सर, माझा विचार करा, मलाही काही विचार आहेत. तू समजतोस काय स्वतःला? आज तू जे काय आहेस ते माझ्यामुळे. मी तुला मदतीचा हात दिला नसता रस्त्यावर गाणी गात भीक मागत फिरला असता. पण सर तुम्ही, तू आमचा नौकर आहेस हे विसरू नकोस, पण मी ते विसरून तुला जवाई करून घ्यायला तयार झालो हे माझ्या मनाचा मोठापणा आहे, समजलं? अदरवाइज यू आर नोबडी, अंडरस्टँड नोबडी. सर तुम्ही अजूनही, आय से गेट आउट फ्रॉम हियर. फॉरगेट इट, त्या भिखाऱ्याचा इतका विचार करू नकोस. मगाशी मागचं आता पुढचं, मागा मागून आता पुढून. काय ड्रायव्हर साहेब किती वेळ लागेल? आता जवळपासच्या गावात जाऊन पंक्चर करून आणल्याशिवाय काय गत्यंतर नाही. बघा किती वेळ, तास, दीड तास, दोन तास, तीन तास, सांगतायत ना अख्खा दिवस. दिवस हो विजय, चल आपण पत्ते टाकू. काय दुसरं काय
एक्सक्यूज मी, थैंक यू वेरी मच. आज खरं म्हणजे तुमच्यामुळे मला पुनर्जन्मच मिळाला, नाही तर. या गावात नवीन आलाय का तुम्ही? नाही, तसं भरपूर्वी कधीतरी येऊन गेल्यासारखं वाटतंय मगासपासून. कुणाकडे? इथे एक फार मोठे गायक राहायचे ना, देवळा शेजारी घर होतं त्यांचं. वसंतराव पंडित. तुम्ही ओळखता त्यांना? गाणं शिकता त्यांच्याकडे? हो, मी त्यांची मुलगी. म्हणजे तू पूजा? पण माझं नाव तुम्हाला कसं माहित? पूजा, मला नाही ओळखलास? मी विजय. विजय? विजय? विजय, आता आपलं लग्न झालं, आता रे काय करायचं? अगं, तू माझ्या घरी राहायचं. मी नाही रे बाबा राहणार, माझे बाबा रागावतील ना, तूच माझ्या घरी राह. अगं नाही, नवरीनं नवऱ्याकडे राहायचं असत. चल माझ्या घरी, चल चल. हे बघ ते घर, चल ना. आज जायच्या अगोदर माप ओलांडायचं असत, तांदळानी भरलेलं. कुठे ते माप? थांब, आहे ना माझ्याकडे. चल ओलांडी आपण माप. विदेश, तू नाही ओलांडायचं, नवरीने माप ओलांडायचं. नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी. चल ना बाबांना भेटायला, ते देवळातच असतील. तानपुऱ्याच्या लहरी मधुनी, तानपुऱ्याच्या लहरी मधुनी उठते मधु झंका. काय झालं बेटा? हे कोण? अहो बाबा, तुम्ही ओळखलं नाही त्याला? हा विजय, पार्वती काकूंचा. विजय? कोण विजय? असं काय करतो बाबा? लहानपणी आपल्याकडे सारखा यायचा, तुम्ही ह्याला गाणं शिकवायचं. नाद ब्रह्म अमोल ठेवा, नाद ब्रह्म अमोल ठेवा, बाल भक्त हे करती सेवा, बाल भक्त हे करती सेवा. पूजे साखी मुक्या कयांचा, पूजे साठी मुक्या कयांचा करशील का स्वीकार. नमो नमो ओंकारेश्वर, नमो नमो ओंकार, नमो नमो ओंकार नटेश्वर, नमो नमो. Oh,
आयुष्यमान भव, आयुष्यमान हो बेटा, केवढा मोठा झालास रे तू, एकदम कसं ओळखणार रे बाबा तुला, हां लहानपणी मामांच्या बरोबर हे गाव सोडून गेलास तो आज परत आलास आणि आजही योगायोगाने चालू आहे पंडितजी, आज फार चांगला दिवस आहे गुरु पौर्णिमेचा, चला तर घरी जाऊया, चला येतो पंडितजी, तिकडे सगळे वाट बघत असतील. विजय, विजय तुझ्याकडे नाव कीर्ती वैभव सगळं काही आहे, आयुष्यमान भव हा एकच शुभाशीर्वाद तुझा गुरु तुला देऊ शकतो. नाही पंडितजी, माझा मान सन्मान कीर्ती वैभव सगळं तुम्ही दिलेल्या विद्यादानामुळेच आहे. पंडितजी मला तुमच्याकडून आणखीन एक दान हवंय. माझ्याकडून? विजय तुला जे हवंय ते माझ्याजवळ असेल तर जरूर घेऊन जा. तुमच्या पूजाचा हात माझ्या हातात द्याल. विजय मुलीच्या लग्नाची काळजी काय असते ते फक्त बापच जाणू शकतो. पुरा आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी फार चांगली गुरुदक्षिणा दिलीस तू गुरुला, फार चांगली गुरुदक्षिणा दिलीस. विजय हा निर्णय तू घेतलास पण याला तुझ्या मामांची संमती नको. पंडितजी मामांची काळजी करू नका, अहो मी लग्नाचा निर्णय घेतलाय ऐकल्यावरच त्यांना खूप आनंद होईल, पण मामांना दाखवायला पूजाचा एक फोटो लागेल. पूजा विजयला एक फोटो आणून दे तुझा. फोटो तूच दे. हा फोटो फक्त मामांसाठीच. हो हो हा फोटो फक्त मामांसाठीच. हो काय सांगायला आले, सांगू नकोस कोणाला. मी तरी किती वेडी आहे. तू तर अंतर्ज्ञानी आहेस, सर्व ज्ञानी आहेस, तुला तर सगळं आधीच कळलं असेल. असू दे, तरी सुद्धा मला तुला सांगायचंय. तेव्हा जी इच्छा लहानपणापासून माझ्या मनात होती ती तू आज पूर्ण केली आहेस. तुझे उपकार मी कसे मानू, कोणत्या शब्दात म्हणू. तेव्हा माझ्या पाठीशी असाच उभा राहा, तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर असू दे. नाही तर बघ तुझं आणि माझं भांडण होईल, सांगून ठेवते. येते हा सदा. रातभर झोपू दे. ओ सधू अंकल, काय सकाळी सकाळी मी लग्नाच्या पत्रिका आणायला प्रेस मध्ये चाललोय. मला उशीर होईल, मामाने म्हणाव जेवायला थांबू नका दुपारी. हॅलो रिटायर, कशाला फोन केलास. मला ठाऊक तू रागवलायस, जे घडलं त्याबद्दल माफी मागायला. विजय झालं गेलं ते विसरून जा, डॅडी तुला रागाच्या भरात वाटेल ते बोलले पण नंतर त्यांनाच फार वाईट वाटलं आणि त्या रात्रीच त्याने हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? या सगळं काही विसरून त्याने तुला एकदा भेटावं असं वाटतंय. विजय तू इथे आलास ना तर त्यांना फार बरं वाटेल.
बाकी तुझी इच्छा। मी येईन संध्याकाळपर्यंत येईन। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। कसे आहेत साहेब? ठीक आहे साहेब। कुठे आहेत साहेब? कुठे आहेत? ऊपर आपका राह देख रहे। हाय रीटा, काय चवटपणा लावलाय हा? खोटं बोलून बोलावलंस ना मला इथे? कारण तू खरं सांगून आला नसतास म्हणून जातो मी। हा, माझ्या हाताचा विळखा सोडून जाता येईल तुला? अरे तुझ्यासाठी तर हा जवानीचा ग्रँड रिडक्शन सेल लावलाय मी रेटा। सेल मधल्या वस्तूला मी हात नसतो। थांब, तुझ्याशिवाय जीवन जगणं आता मला मुश्किल आहे रे। तू माझ्या समोर आलास की तुझ्यात विरघळून जाऊन तुझ्याशी एकरूप हवस वाटत मला। ते आता या जन्मात शक्य नाही रीटा। मी लग्न करतोय। ठीक आहे पत्रिका। कळले मला ते। मी तुझ्या एवढ्या जीव टाकते आणि तू कोण कुठल्या दौंढळ फालतू मुलीसाठी? अरे तिच्यात असं काय जे माझ्यात नाहीये? हा, तिच्यासारख्या 56 पोरी मी विकत घेऊन घर कामाला ठेवते। रीटा, तुला वस्तू पैसे फेकून विकत घ्यायची इतकी सवय लागली आहे ना कि त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी स्वतःच्या गुणांनी मिळवायला लागतात हे विसरली आहेस तू। हो, तारुण्याचा असा लिलाव म्हणला की आयुष्य सगळं मिळतं या भ्रमात आऊ नकोस रीटा। कोणी जर तुझ्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर आधी स्त्री व्हायला शिक, स्त्रीत्वाचं पावित्र्य राखायला शिक। ऑल द बेस्ट। मामा, मामा तुम्ही का आला तिथे? मला आधी तू सांग हा काय प्रकार आहे? मामा, मामा तुम्ही शांत व्हा बघू। तुम्ही आधी घरी जा, माझी काळजी करू नका। पूजाची, पूजा बिचारी एकटी तिथे घाबरली असेल। मामा, तुमची तिला गरज। विजय आहे का? रीटा फर्नांडिस, विजयची मैत्रीण। या ना। विजय नाही का घरा? नाही, ते काही कामानिमित्त बाहेर गेले, पण येतीलच एवढ्यात। तुमच्या लग्नाला येत आला नाही म्हणून मुद्दामच आले। कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। चला ना आपण खाली बसूया। माझी अशीच साडी आहे, अगदी याच रंगाची। म्हणजे तुझं आणि माझं चॉईस एकच आहे। बरं, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय करू? नको, काही नको। नाही हो, तुम्ही तशाच गेलात तर विजय माझ्यावर किती रागवेल माहिती आहे? नाही रागवणार। तुमचं लग्न कसं झालं? छान झालं। तुम्ही खरंच यायला हवं होतं। माझी फ्लाईट उशिरा आली। बरं, तुम्ही बसा ना प्लीज, मी 2 मिनिटं चहा करून आणते। वेळ नाही लागणार मला। मला आता जायला हवं, पुन्हा येईन। बरं, 1 मिनिट थांबा प्लीज, मी आलेच। आमच्यात कुंकू लावत नाही। ओ, आय एम सॉरी। अरे
तुमचं अंग किती थंड पडलंय, बरं वाटत नाहीये का? नाही तरी पण तुम्ही शाल घेऊन जा, बाहेर खूप थंडी आहे. नको कशाला, घ्या हो, ती परतदेच्या निमित्ताने तरी माझ्या घरी पुन्हा याल तुम्ही. येईन, जरूर येईन. सांभाळ ना. मी तुमचा जावई वाला नकार दिला म्हणून तुम्ही त्याचा राग असा करताय? मला वाटलं नव्हतं तुमच्यासारखा चांगला माणूस एवढ्या नीच पातळीवर जाईल म्हणून. आय हेट यू मिस्टर फर्नांडिस, आय हेट यू मिस्टर फर्नांडिस. येस इन्स्पेक्टर, माझ्या मुलीच्या मृत्यूला ती स्वतः जबाबदार आहे. यात मिस्टर विजय कुमार याचा काही दोष नाही, पण कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना सोडता येणार नाही म्हणून मी आलो. हे त्याचे पेपर्स, येतो मी. मिस्टर फर्नांडिस, तुम्ही माझं काही बिघडवू शकणार नाही. मिस्टर फर्नांडिस, काही बिघडवू शकणार नाही तुम्ही माझं. मिस्टर विजय, रीटाच्या वडिलांनी तुमचा जामीन दिलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. हॅलो, काय म्हणताय? हे बघ, त्या कोपऱ्यावरच्या फ्रेम मेकरच्या दुकानात जा आणि या फोटो ना नवीन काचा घालून आण. एवढा चांगला फोटो कसा काय फुटला काय कळना. विजय आलास? अरे मी आता पोलीस स्टेशनलाच फोन करत होतो. विजय, विजय, विजय काय झालं? काळजी करण्यासारखं तर काही नाही ना? आहे. म्हणजे मामा, आतापर्यंत फक्त मुलींचीच नावं बदलली जात नाही म्हणजे, पण मला वाटतं माझं हे नाव मला आता बदलावं लागणार. अरे बाबा काय ते स्पष्ट बोल. कोण मामा? लोक माझ्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायला लागले आहेत. म्हणजे? म्हणजे असं की काल त्या पनवेल जवळच्या एका गावामध्ये शो झाला हो, म्युझिकल शो, आणि त्यातल्या त्या नवीन गायकाने आपलं नाव बदलून विजय असं ठेवलं आणि मी येणार असं समजून लोकांनी हाऊसफुल गर्दी केली. बरं मग, मग काय? मी नाही तिकडे. मग लोक चिडले, त्यांनी खुर्च्या मोड पडदे जाळ असं करून हाई दोष घातला आणि पोलीस मला घेऊन गेले शहानिशा करायला. ते पावला ग बाई, मी किती घाबरलो होतो माहितीये. पण मी म्हटलं नव्हतं तुला विजय सुखरूप परत येईल म्हणून. डोकं दुखतंय पूजा. बघ मामा, गृहस्थाश्रमाची सुरुवात बायकोच्या हातच्या गोड चहाने होऊ दे. बायको, दोन चहा आणते. हा विसरलेस बघा, मगाशी तुमची एक मैत्रीण येऊन गेली. मैत्रीण? कोण मैत्रीण? रीटा. काय आणि ते कसं शक्य? खरं रीटा इथे आली होती. जिवंत आहे? Thank you.
काय व्हायचं बाकी राहिलं म्हणून तू इथे आलास? तुम्ही काय तमाशा चालवला हे विचारायला लावलोय मी. तमाशा? हो, रीटाच्या आत्महत्येबद्दल मला ऐन लग्नाच्या दिवशी अटक करण्यात येते आणि त्या आत्महत्येशी माझा काहीही संबंध नाही असं तुम्ही सांगितल्यामुळे मला सोडण्यात येतं आणि घरी गेल्यावर मला कळतं की रीटा मला लग्नाचं प्रेझेंट देऊन गेली. रीटा तुझ्या घरी येऊन गेली? तू शुद्धीवर आहेस का? यू नो दॅट शी इज नो मोर. रीटा इज नो मोर. मग ती माझ्या घरी आली कशी? ती माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला भेटली, माझ्यासाठी प्रेझेंट दिलं आणि तिला बरं वाटत नव्हतं म्हणून माझ्या बायकोनं तिला शालही दिली. हे सगळं खोटं. हो हो खोटं खोटं सगळं. इट इज इम्पॉसिबल. त्या रात्री तू तिला भेटून गेलास. तू गेल्यानंतर जेव्हा मी घरी आलो रीटा मला खूप डिस्टर्ब दिसली. ती एकटीच आपल्या बेडरूम मध्ये ड्रिंक घेत बसली होती. मिस रीटा फर्नांडिस, यू आर क्रेजी. तू मूर्ख आहेस म्हणून तर अशा एका भिकारड्यावरती प्रेम केलंस. त्याची लायकी काय? लायकी काय त्याची? नो. एक पुरुष एका स्त्रीला स्त्री चारित्र्याबद्दल शिकवतो? अरे स्त्री आपलं सर्वस्व द्यायला तयार होते ते त्याच्यावर प्रेमापोटी. विजय तुला माझ्या प्रेमाचा तळतळात घ्यावाच लागेल तुला. रीटा प्लीज. रीटा व्हॉट द हेल यू आर डूइंग? यू आर रुइनिंग युअर लाईफ. आता विजयचा विचार सोडून दे. तुला माहित आहे उद्या त्याचं लग्न आहे. पण आजचा दिवस माझा आहे. फॉर गॉड सेक नाही. मला इतके पिऊ द्या की मला कशाची आठवण नको. नाही नको. नाही. डॅड गो अवे. यू गो अवे. रीटा प्लीज. गो अवे. God bless you, beta. God bless you. Oh God, help her. Please help her. तू लग्नाला नकार दिलास म्हणून. पण सर माझ्या घरी आलेले ते मुलगी एक तर ती रीटा नसेल आणि असली तर तो तिच्या आत्मा असेल. अखेरच्या क्षणी तुझ्या मिलनाच्या याच घेतलेला होता. सॉरी सर पण मला वाटलं नव्हतं रीटा
असलं काहीतरी करेल म्हणून. सर मी कुठल्या शब्दात तुमचं सांत्वन करू? झालेली गोष्ट होऊन गेली, आता रिटा काही परत येणार नाही. झालं गेलं विसरून जा. तुला शक्य असेल तर तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तू प्रार्थना कर. तब्येत बरी नसताना सुद्धा आली होती. तिचा अंग इतकं थंड पडलं होतं म्हणून मी तिला माझी शाल पण घेऊन अरे तुम्ही केव्हा आलात? आताच आलो. अहो मगाशी तुमची मैत्रीण आली होती ना रीता, तेव्हा प्रेम अचानक खाली पडली नि फुटली. खालती ठेवायलाच नको नाही, सारखी पडून फुटायची वाऱ्यानं. इथेच ठेवूया चालेल? आणि हो, तुम्ही एवढ्या घाईघाईनं कुठे निघून गेलात? एक काम आठवलं म्हणून ते करायला गेलो होतो. विसरलेस, तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला छान सूट प्रेझेंट म्हणून दिला, अगदी माझ्या आवडीचा. एक मिनिट हा, दाखवते. कोण पुजा? हॅलो. हॅलो कोण? रीता. अगं 100 वर्ष दक्षिण बघ, तुझाच विषय चालला होता. आपल्या दोघींचा चॉईस एकच आहे ना म्हणून. तर तुझी तब्येत कशी आता? विजय हो आहेत ना, एक मिनिट थांब बोलाते. विजय रीटाचा फोन आहे. विजय एक कॉफी. Thank you.
विजय तुला माझ्या प्रेमाचा तळतळाट घ्यावाच लागेल. केवढे त्याचे क्लास एखादं भूतबीत बघितल्यासारखं. छे छे भूतबीत कधी असतात काय कहा? तुम्ही कसला एवढा विचार करताय? कसला नाही तरी पण पूजा आपण मुंबईच्या बाहेर जाऊया कुठे का? काय लग्न झाल्यावर जातात म्हणे ना. कुठे जायचं तो म्हणशील तिथे? तुम्ही म्हणाल तिथे खंडाळा नाहीतर लोणावळा. नाही पण ते एकच झालं माथेरान. हा महाबळेश्वर. उन्हात बसली अशी श्यामल संध्याराणी हिरवा हिरवा निसर्ग राजा गातो मंजुळ गाणी. वाऱ्यानं फुलानं फुलानं भुंग्यानं केला इशारा पटला. झाडानं वेलीनं वेलीनं वाऱ्यानं केला इशारा पटला. लाडकी माझी का आज नाजरी झाली हे प्रिया लाडकी माझी का आज नाजरी झाली हे स्वप्न सुंदरी माझी का आज बावरी झाली का आज बावरी झाली डोळ्यांनी ओठानं ओठानी शब्दानं डोळ्यांनी ओठांना ओठांनी शब्दांना गेला इशारा पटला. वाऱ्यानं फुलानं फुलानं भुंग्यानं गेला इशारा पटला. हातान मिठी न मिठी न देहाला केला इशारा पटला. वाऱ्यानं फुलानं फुलानं भुंग्यानं केला इशारा पटला. Thank you.
घान से घर कुल छोटे घर का पिचमुक लाया वा खान से घर कुल छोटे घर क्या सच मुकलाया जन्माते सच तुम्हारे तो एक सुखा चाखेवा तो एक सुखा चाखेवा धुंधी न धुंधी ला संधी न संधी ला धुंधी न धुंधी ला संधी न संधी ला केला इशारा पटला कुल सावट पुछना वार्या न फुला न फुला न भूया न केला इशारा पटला चल सावट पुछना ला 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 पटला पूजा 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 काय मस्करी चालवलीस तू पूजा पाणी सोड अरे देवा
मुझे काय झालं? मुझे तू असं काय करतोस? तुझे गप्प का? मुझे मी डॉक्टरांना बोलवू का? मुझे तू बोलणार आहे काहीतरी, बोलणार आहे काहीतरी, बोलणार. मुझे मिस्टर विजय, तुम्हाला काहीही झालेलं नाही. यू आर ऍब्सोल्युटली ऑल राईट. तुम्हाला आलेली चक्कर कदाचित विकनेसमुळे असू शकेल, तेव्हा काळजी करण्यासारखं तसं काहीही कारण नाहीये. डोंट वरी, थोडी विश्रांती घ्या आणि जर पुन्हा त्रास व्हायला लागला तर आपण सायकॅट्रिस्टला दाखवूया. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्स अ लॉट. अहो, कसला एवढा विचार करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं ना काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणून. नाही पूजा, यावर काहीतरी वेगळाच उपाय करायला पाहिजे. काली काली माँ काली कलकत्ते वाले अंदर की बेटी चतुंद्र की साली झाड़ कोली बोल तू कौन है? रखमा, अग आंघोळ झाली का नाही? चहा तयार आहे तुझा. यो नाही, यो माझा नाही, यो आपला चहा नाही. बेगन दिले जान, आओ मेरी जान, टिंग 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 टिंग, जल्दी मत आना मेरी जान, टिंग 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 टिंग. बेगन दिले जान, मेरी जान, मेरी जान, चाय तैयार है, लवकर ये. मायला मामासाहेब लवकर कशी आले? हॅलो हॅलो,
कोण आहे? पेपर वाला? हा याला पेपर वाला होय. पेपर नाही आणायचा, कोराच्या वतलाय. जाऊ दे, तुला नाही कळायचं. काय म्हणतो आजचा पेपर? यांची समधी काम अर्धवटत. चहा करून ठेवलाय, पण त्याची आणि दूध कुठं घातलंय? चहा कडूका लागतोय. नवीन मसाला घातलेला दिसतोय मुर्द्यानं. चव वेगळी असली तरी प्यायल्यावर बरं वाटतंय. बायकोनं दारू पिऊन नवऱ्यामोर धिंगाणा घातला चमायला? काय बायका आहेस? तुला काय झालं उचकी द्यायला? आजची आजची चव काही वेगळीच आहे. रोज का नाही बनवत असायच्या? हा बोंबला, ह्या कपातला चहा घेतला का काय तू? ये मेरे बलमा, आणि एक कप चहा दे ना. आणखीन एक कप? काही येडबीड लागले का काय? अरे बापरे, जास्त बकबक करायचे नाही. नवरा म्हणजे बायकोच्या पायातले वाणे वाण. बायकोने बस म्हंटल बसायचं, बसायचं. आणि उठ म्हंटल की उठायचं. आणि नाच म्हटलं की नाचायचं. ओए 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 ओए. कोण आहे? बापरे, मामा आले वाटत. मामा इतके लवकर कसे आले? कोण आहे मामा? साहेब आली वाटत. नाहीतर साहेबाचा बरं. बाथरूम मध्ये काय रे एवढा वेळ तुला दरवाजा उघडायला? आणि तू काय एवढा घामघूम झालास सदा? त्याचं काय, पळापळ चालली होती ना. कसली पळापळ? ते आपलं हे साफसफाई हो, ते आपलं बरे. रखमा कुठे घेतली? मध्ये नाही, आपलं ते काय हो बाथरूम मध्ये. बरं जा, चल दोन कप चहा करून आण. चहा नको नको. अरे नको नको काय, मला चहा हवा आहे. तुला काही त्रास होतोय का? चहा आणतो ना. काय कमाल बरोबर प्रेम असत. ती मुंगी म्हणते हत्तीला चुमा 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 दे दे. अहो तुम्ही गप्पांमध्ये इतके रंगून गेलाय की औषध घ्यायला सुद्धा विसरलाय. अहो वहिनी, औषध घ्यायला तो थोडाच आजारी आहे. यावर एकच उपाय, हसा आणि लठ्ठ व्हा आणि नंतर त्या हेल्थ क्लब मध्ये जाऊन पुन्हा बारीक व्हा. वहिनी तुम्ही एक काम करा, सरळ विजयला उचला आणि कुठल्या तरी गावाला घेऊन जा. खरंय विजय, तू जा गावी आणि आपली फॉरेन टूर फिक्स होते, त्यावेळी मात्र तू फिट असायला हवास. खरंच चांगली कल्पना आहे. जायचं पण काही दिवस माझ्या गावी. पाहिलं शोधून शोधून हिने काय काढलं तर आपलं गाव. बायका आणि माहेर हे काय गणित कधी सुटणार नाही. बरोबर आहे. काय नाही नाही राणी सरकार, जाऊया आपल्याच गावी जाऊया. आणि कुठे जाणार मी?
मुझे 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 मामा मामा अरे काय झालं विषयाला सांगते सांभाळ पायरी आहे बरं का सांभाळ पायरी पायरी सांभाळ बरं का सांभाळ सांगशील काय झालं ते माझा नवरा काय झालं स्वतःला माझा नवरा झपाट्या सगळं करतोय तो काय म्हणजे आता सुद्धा तुम्ही चला लवकर चला कुठं पळतोस मी एलिया अरे मुर्दा कुठं गेला म्हणायचा थांब तू कुठं पळतोस मी एलिया तुला बघते मी चांगली तुझी चटणीच करते की नाही बघ राजू आज तू शाळेत नाही गेलास नाही मी नाही गेलो का रे सुट्टी सुट्टी आज वहिनी विजय दादा कुठे आहे हो त्याला बरं नाहीये काय नाही नाही कुठे काय आली राजू बसा ना चल रे किती वेळा सांगितलं तुला इथे यायचं नाही म्हणून मला विजय दादाला भेटायचंय आपण काय बिघडलं तो इथे आला तर बर तोंड करून मलाच विचारतेस चल रे हे बघ तुझ्या नवऱ्याचं वाटोळ केलं त्याला पुरे माझ्या मुलाचं नको समजलं हो तुम्ही असं काय बोलताय तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का मी काय बोलते ते तुला चांगलं कळते तुझ्या नवऱ्याला पछाडलंच तेवढं पुरे झालं पांढऱ्या पायाची औदसा कुठली काय माझ्या मुलावर तुझी छाया पडायला नको चल रे राजू कुठे त्याची आई त्याला घेऊन गेली अहो तो अभ्यास न करताच आला होता मग मीच म्हटलं अभ्यास करणे मग ये त्याची परीक्षा जवळ आली ना तुम्ही बसा ना मी पटकन ब्रेकफास्ट आणते मी काय बोलते ते तुला चांगलं कळते तुझ्या नवऱ्याला पछाडलंच तेवढं पुरे झालं पांढऱ्या पायाची औदसा कुठली माझ्याशी केव्हापासून खोटं बोलायला लागलीस पूजा काय मी ऐकलंय सगळं राजूच्या आईचं तरी काय चुकलं म्हणा मी असं पछाडलेला नाही पूजा तुझा असा अपमान झालेला मला नाही पाहावत त्यापेक्षा तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केलंस नका हो बाबू अहो तुम्ही माझं सर्वस्व आहात नाही पूजा तुला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय विजय विजय शुद्ध आहेस का
काय बोलतोस तू? मामा आम्हा नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही न पडलेलं बरं. विशाल शांत हो बेटा, शांत हो. मामा अगं विषय तसा नाहीये खरंच. मी काढीन त्याची समजूत. होय बेटा नवऱ्याला पछाडलंस तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या अवजा सापुतली. मी काय बोलते तुला चांगलं कळतं. तुझ्या नवऱ्याला पछाडलंस तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या अवजा सापुतली. नाही तुला घटस्फोट द्यायचा निर्णय. नाही विजय नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. त्यापेक्षा मी सुवासिनीचं मरण पत्करेन. विजय काय झालं? पूजा काय झालं? विजय पूजा बरं वाटत नाहीये का? पूजा बोल ना. पूजा मला सोडून जाऊ नको. पूजा मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मी एकटा पडेन. पूजा मी एकटा पडेन. पूजा मला सोडून जाऊ नको प्लीज. मला सोडून जाऊ नको. नाही विजय मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पूजा मी तुम्हाला सोडून कशी जाईल? मी चुकलो पूजा. पूजा पूजा मी तुला खूप टाकून बोललो. पूजा घटस्फोटासारखा शब्द. मी मला माफ कर पूजा. असं बोलू नका ना. खरंच असं बोलू नका. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काही त्रास होतोय का?
मला तुला खूप सुखी बघायचं पूजा, तुला खूप सुखी बघायचंय पूजा। विजय शांत व्हा, मी इथेच आहे, मी इथेच आहे विजय। विजय, विजय, मामा, मामा, विजय, 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 रीटा! विजयवरती खूप प्रेम करत होती, पण शेवटी असं काही करेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती। मला जे आधी कळलं असत ना कि तुझं माझ्या विजयवर एवढं प्रेम होत, मी त्याच्या आयुष्यात प्रवेश सुद्धा केला नसता। पण आज मी तुझ्या समोर विजयची धर्मपत्नी म्हणून उभी आहे रीटा। मी तुझी पदर पसरून प्रार्थना करते, कळत न कळत माझ्या विजयच्या हातून काही चूक झाली असेल तर ती चूक तू माझ्या पदरात घाल, त्याची शिक्षा तू मला दे, पण त्याचा छळ थांबव, माझ्याच्याने न्याय बघवत कर, त्याचा छळ थांबव, त्याचा छळ थांबव। नाही बेटा नाही, तुझ्या विजयने कोणतीही चूक केली नाही, चुका आहे ती माझ्या रीटाची। तो तिच्या होऊ शकला नाही म्हणून तिने आत्महत्या केली। विजय जागी दुसरं कोणी असता तर प्रेमाचे नाटक करून तिला फसवलं असत। अंकल, तुमच्या बोलण्याने माझ्या मनावरच मोठं दडपण उतरलंय।
मलाही तुमची मुलगी म्हणून आशीर्वाद द्या. गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू. तुमच्या दोघांच्या संसार सुखाचा. Please stop it. For God's sake, please stop it, Rita. Stop it. Zagude. Tya doghana sukhana zagude, Rita. Tya doghana sukhana zagude. Please, tya doghana sukhana zagude. Dhar, 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 dhar. Vishay, mama, mama. Mama, Vijay. आज जाऊ नको. उशिरा काय झालं अत्यंत प्रक्षुब्ध झालाय. हातात पुढे जाऊ नको. आता हायडोस मांडलाय. काय करी आता देव नाहीये. नाही मामा, मला माझ्या विजयकडे गेलंच पाहिजे. थांब बेटा, पुढे जाऊ नकोस. मामा, पूजा, पूजा, मामा लक्ष्मण रेषा तू कधी ओलांडू शकणार नाहीस. माझी देवावर अपार श्रद्धा आहे. तोच माझ्या सौभाग्याचं रक्षण करेल, तोच रक्षण करेल. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत मिळवले होते. तू कोण? माझा विजय मी परत मिळवी. होय, माझा विजय मी परत मिळवी. माझा विजय मी परत मिळवी. माझा विजय मी परत मिळवी. तीन दिवसाच्या आत माझ्या विजयला मी घेऊन येईन.
त्या विजयला मी घेऊन जाईन. विजय 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 शुद्धीवर ये विजय शुद्धीवर ये विजय विजय उठ सावकाश आओ मामा. विजय पूजा आपण विजयला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. नको मामा. अग त्याचा आता काही उपयोग होईल असं मला खरंच वाटत नाही. अग आपण कमी का उपचार करून बघितले. म्हणजे माझा माझ्या भक्तीवरती पूर्ण विश्वास आहे मामा. माझ्या समाधानासाठी आपण त्याला दत्त दर्शनाला घेऊन जाऊ. जशी तुझी मर्जी. सोड नकोस सगळं काही ठीक होईल. मी लिहून दिलेले औषध लगेच घेऊन या आणि रक्ताची तेवढी ताबडतोब व्यवस्था करा. मामा मी औषध घेऊन येतो लवकर. डॉक्टर डॉक्टर प्लीज प्लीज काय करून माझ्या विजयला वाचव. त्यासाठी आमचे सर्व प्रयत्न चालूच आहेत पण साधारणपणे 24 तास गेल्याशिवाय आम्हाला काही सांगता येणार नाही. हो Thank you.
डॉक्टर, माझा विजय वाचला पाहिजे. माझा विजय डॉक्टर, डॉक्टर मी तुमच्या पाया पडते हो माझ्या विजयला. तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, आमचे प्रयत्न चालू आहेत. माझ्या विजयला काही होणार नाहीये डॉक्टर, माझा विजय वाचला पाहिजे. पूजा धीर धर, खरं काही होणार नाही. डॉक्टर, डॉक्टर, आता ठीक आहे, आपण बाहेर थांबू शकता. चल पूजा, चल. विजयला सांभाळा. कुठेसाठी सोडी धक्का आडवू मला. आता दत्तगुरुच माझ्या हाकेला होती, त्याच्या चरणी मस्त कपटून माझ्या विजयाच्या प्राणांची मी भीक मागणार आहे. तुझा
साहेब सुरुंग पिरुंग झालेत लावायचे कावा? अरे आताच नाही, अजून 2 तास अवधी आहे. घेऊन जाणारच तो माझाय सैतान संहार करा मावींचा उद्धार करा सैतानाचा संहार करा मावींचा उद्धार Thank you.
पूजा पूजा डॉक्टर डॉक्टर विषय कसा आहे अहो आश्चर्य तुमचा विषय शुद्धीवर आला आहे विषय विषय मी मा मा पूजा पूजा बेटा पूजा 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 अगं आपला विषय शुद्धीवर आलाय होय आपला विजू बरा झालाय खरंच मामा होय बेटा अगं तुझी पुण्याही कामाला आली दत्त दिगंभरा तुझीच कृपा आहे लक्ष्मीच्या पावलानं माप उलथून सुख समृद्धी घेऊन खऱ्या अर्थानं ग्रह प्रवेश कर